नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणजे काय, ते कसं काम करतं याबद्दल माहिती घेतली. तर आपण आता या व्हिडिओमध्ये स्पर्शीय कीटकनाशकाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. स्पर्शीय कीटकनाशक म्हणजे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड किंवा कॉन्टॅक्ट फंगिसाईड. हे कसं काम करतं, या कीटकनाशकांचा परिणाम किती दिवस असतो, यातील आणि आंतरप्रवाही कीटकनाशकामधील मुख्य फरक कोणता, हे कीटकनाशक फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याचा वापर केव्हा करावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक गोष्ट तर याच्या नावातच आहे, तर कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शीय कीटकनाशक. तर हे ज्यावेळेस कीटकांना स्पर्श करेल त्यावेळेस कीटक मरतात, म्हणजे ज्या किडींना याचा स्पर्श होत नाहीत अशा प्रकारचे किडे मरत नाहीत. तर मित्रांनो, जे आपण याचा स्प्रे जर केला तर जे पानाचे वरून किडे असतील त्यांचा औषधाबरोबर स्पर्श झाला तरच मरतील, खालच्या बाजूचे किडे मरत नाहीत. मित्रांनो, जे आंतरप्रवाही कीटकनाशक असतं ते आपण वरून कोणत्याही भागावर फवारलं तर ते पूर्णपणे झाडात पसरतं, पानाच्या खालचेसुद्धा किडे मरतात आणि वरचेसुद्धा मरतात. तर हाच फरक आहेत आंतरप्रवाही आणि स्पर्शीय कीटकनाशकामध्ये. तर आपल्याला हे कीटकनाशक म्हणजे स्पर्शीय कीटकनाशक वापरताना एक काळजी घेणं जरुरीचे आहेत. पावसाळी वातावरणामध्ये आपल्याला याचा वापर करायचा नाही. एक तर आपण स्प्रे केल्यानंतर 4 ते 5 घंट्यापर्यंत पाऊस आला नाही पाहिजे, कारण की आपण याचा स्प्रे करतो त्यावेळेस हे पूर्णपणे पानावर पसरतं आणि पाऊस जर आला ते पूर्णपणे धुऊन जातं. तर तसं आपलं आंतरप्रवाही कीटकनाशक धुऊन जात नाही. 1 किंवा 2 घंटेच्या नंतर पाऊससुद्धा आला तरी ते पूर्णपणे झाडामध्ये शिरलेलं असतं आणि ते पावसाने धुतल्या जात नाही. त्यामुळं पावसाळी वातावरणामध्ये म्हणजे पाऊस येण्याची शक्यता असेल तर आंतरप्रवाही कीटकनाशक वापरणे फायद्याचे ठरते. आणि मित्रांनो, एक तर आपल्याला कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड म्हणजे जे स्पर्शी कीटकनाशक आहे त्याचा वापर ज्या आपल्या पिकावर ज्यावेळेस खूप जास्त प्रमाणात कीड किंवा बुरशींचा प्रादुर्भाव दिसत असेल त्यावेळेस करायचे आहेत. आणि जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहेत तर याचा वापर आपल्याला म्हणजे थोड्याफार प्रमाणात कीटकनाशकाचे कीटकांचे लक्षण दिसत असेल त्यावेळेस करायचे आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकावरती कीटक असतील तर त्यावेळेस आपण आंतरप्रवाही आणि स्पर्शी या दोन्ही मिळून एक कॉम्बिनेशन मिळतं त्याचा स्प्रे घेऊ शकता, जेणेकरून सर्व काही रोगांवरती आपण इलाज करू शकतो. तर मित्रांनो, त्याचबरोबर जे स्पर्शीय कीटकनाशक आहेत याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो, जे फवारणी केल्या केल्या आपल्याला त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात होते. आणि आंतरप्रवाही कीटकनाशकाचे परिणाम याची जी गती असते ते खूप मंद गतीनं आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. तर मित्रांनो, पिकात सुरुवाती लक्षण दिसेल तर तेव्हाच आपण आंतरप्रवाही कीटकनाशक वापरू शकता. तर मित्रांनो, मी आपल्याला यामधून आंतरप्रवाही कीटकनाशक कोणते, स्पर्शीय कीटकनाशक कोणते आणि आंतरप्रवाही स्पर्शीय कीटकनाशक यांचं कॉम्बिनेशन मिळून कोणते कीटकनाशक आपल्याला उपलब्ध होतं तर मी याचं उदाहरण सांगतो. तसे तर खूप काही आहेत. तर मित्रांनो, आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणजे थायमेथॉक्झॉम, इमिडाक्लोपिड, आसिफेट, त्याचबरोबर स्पर्शीय कीटकनाशक जे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड्स असतात त्यामध्ये आसिटामाप्राईड, डेल्टामेथ्रिन, सायपरमेथ्रिन आणि त्याचबरोबर मित्रांनो जे बुरशीनाशक आहेत. तर बुरशीनाशकामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे हेक्झोकानाझोल, कार्बेंडाझिम, त्याचबरोबर स्पर्शीय बुरशीकीटकनाशकामध्ये मेनकोजेब, थायरम आणि Z78 ज्याच्यामध्ये Zinep-78WP फॉर्म्युलेशनमध्ये असतं ते, आणि आंतरप्रवाही व स्पर्शीय कीटकनाशक या दोन्हींचं जे मिश्रण कॉम्बिनेशन असतं त्यामध्ये UPL-चं साप ज्याच्यामध्ये कार्बेंडाझिम प्लस मेनकोजेब असतं, त्यानंतर ॲडव्हान्स मायक्रो लिमिटेडचं मेटल ग्रो ज्याच्यामध्ये मेनकोजेब मेटलॅक्झिल प्लस मेनकोजेब हे कंटेंट असतं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरही मित्रांना व्हिडिओ शेअर करा.